जय जगदम्ब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, भाग 28/12/2019। काजीसाहेब त्यांच्या कुटीमध्ये असतात, तर तिथे त्यांना भेटण्यासाठी कान्होजी शिर्के हे येतात। त्यांना पाहून काजीसाहेब म्हणतात, तुम्ही इथे कसे कान्होजी? कान्होजी म्हणतात, हो मीच। काजीसाहेब म्हणतात, तुम्ही तर सर्जाखानाबरोबर होते ना? ते म्हणतात, होतो मी सर्जाखानाबरोबर। प्रतापगडाचा रस्ता दाखवला आणि सर्जाखानामागे आता हंबीर मामा गेले आहेत आणि आता युद्ध चालू झाले असेल। काजीसाहेब म्हणतात, वाव बेहतरीन। कान्होजी म्हणतात, मग मी बादशहाला जिंकून देण्याचा चंगच बांधला आहे। काजीसाहेब म्हणतात, ते ठीक आहे, पण तुम्ही सर्जाखानासोबत थांबायला हवं होतं, कारण की पायवटा, पळवटा, चोरवटा सह्याद्रीच्या डोंगरातील तुम्हाला माहिती आहेत। कान्होजी, हो ते पण आहे, बरोबर आहे, पण माझ्या तळहातावरील रेषा काहीतरी वेगळे सांगते आहे। म्हणून वाटलं माझी खरी गरज तिकडे नाही, इकडे आहे, आणि म्हणून मी इकडे आलो। काजीसाहेब म्हणतात, बरं झालं तुम्ही इकडे आलात, कारण की बादशाह सलामत यांना प्रतापगडावर हल्ला करायचाच नाही आहे, ते केवळ निमित्त आहे। कान्होजी म्हणतात, मग काय करायचं आहे त्यांना? काजीसाहेब, त्यांना हल्ला करायचा आहे तो रायगडावर, राजधानीवर। कान्होजी, वा हे लई भारी झालं, मला पण असंच वाटत होतं। काजीसाहेब म्हणतात, हो मोगली परछम आता रायगडावर लागणार नक्कीच। कान्होजी, बरं झालं आपण वेळेत दल बदललं। काजीसाहेब म्हणतात, जिकडे बाजू भक्कम असते तिकडे जायला हो, बरोबर जागा धरली आपण। कान्होजी म्हणतात, जागा धरली नाही ते आमच्या गणोजीराव नुसते बादशाहसमोर उभे राहिले असते तर सोन्याने मडवले असते त्यांना बादशहाने। दैवगती त्यांची, त्यांनी यायला हवं होतं आलमगिराच्या कळपात। त्यानंतर पुढील प्रसंग गणोजीराव यांच्या वाड्यातील आहे। गणोजी, महिपती, घोडी तयार ठेवा। त्यांच्या पत्नी म्हणतात, निघालात? कुठे निघालात? गणोजी म्हणतात, हो महाराज रायगडी नाहीत आणि हंबीर मामा प्रतापगडाच्या दिशेने सर्जाखानावर चालून गेले आहेत। लय घमासाम युद्ध लढाई चालू आहे, त्यात येसाजी कंक जागेवर नाहीत आणि सगळे मराठा सरदार हे रायगडावरती नाहीत, जिकडे तिकडे आहेत। शाब्दीखान तामणी घाटात आहे। त्यांच्या पत्नी, त्यांचा होरा काय आहे मग शाब्दीखानाचा? गणोजी शिर्के म्हणतात, स्वराज्य बुडवायचं आहे त्या सर्वांना। ते कान्होजी काका औरंगजेबाला मिळाले आहेत, लोक म्हणतील कोण फितूर झालं, तर शिर्के फितूर झाले असे म्हणणार की नाही? बदनामी कोणाची होणार? एवढ्या वेळेस समजावून सांगून ते औरंगजेबाला जाऊन मिळालेत, त्यामुळे रायगडी जातो आणि राईसाहेबांना भेटतो। एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा वेळ आहे, काळ खूप अवघड आहे। त्यांच्या पत्नी म्हणतात, तुम्ही जर रायगडाच्या पाठीशी असाल तर कोणाची नजर वाकडी पडणार नाही रायगडाच्या दिशेने। तुम्ही रायगडाच्या रक्षणासाठी निघाला आहात, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो। गणोजी शिर्के म्हणतात, छत्रपतींचा जावई आहे ना, मला निघावंच लागणार। त्यानंतर पुढील प्रसंग आहे, रावजीकडे मुघलांचे रायगडावरती घुसलेली माणसे संध्याकाळी परत येतात। रावजी म्हणतात, लवकरच तुम्हाला इशारा मिळेल तेव्हा तुम्हाला दिलेलं काम तुम्हाला चोख बजवायचं आहे। तुम्हाला गडावर कोणीही ओळखलं तर नाही ना? ते माणसे म्हणतात, मुघलांचे बंदे आहोत, कर्तृत्व दिखाएंगे हुजूर। आणि ते म्हणतात, आम्हाला कोणी ओळखलं नाही आहे रायगडावरती फिरताना इकडे तिकडे। त्यानंतर पुढील प्रसंग आहे, महाराणी येसुबाई कचेरीमध्ये असतात, तिथे वागेरे गावचे पाटील येतात। महाराणी येसुबाई म्हणतात, मिळाले का दानपत्र? पाटील, ना दानपत्र मिळाले ना रक्कम। महाराणी येसुबाई, आम्ही तर ते दिले आहे रावजी पंताकडे। पाटील, ते तर गावाकडे फिरकले पण नाही, ना दानपत्र मिळालं ना रक्कम। त्यानंतर महाराणी येसुबाई म्हणतात, रावजी पंत खोटे बोलले आमच्यासोबत, काही गडबड तर नाही ना? अशी शंका त्यांना येते मनातल्या मनात। रावजी पंत तर जबाबदार आहेत असं बोलले होते। आणि महाराणी येसुबाई कारभाऱ्यांना सांगतात, यांना सदरेवर घेऊन जा आणि दानपत्र आणि रक्कम द्या। महाराणी येसुबाई म्हणतात, आम्ही दानपत्राची चौकशी करतो आणि ते वागेरी गावात पोचते करतो। पाटील, लय उपकार झाले, आणि तिथून निघून जातात। त्यानंतर तेथे मुघलांचा घुसलेला माणूस कचेरीमध्ये येतो। महाराणी राणीसाहेब यावरती हल्ला करण्याचा त्याचा बेत असतो आणि तेव्हा तिथे ताराव येतात। तेव्हा मात्र माणूस तो घाबरतो आणि तिथून महाराणी येसुबाई त्यांना, तुमचं काम झालं असेल तर तुम्ही बाहेर जा, आणि तो माणूस तिथून निघून जातो। महाराणी येसुबाई तारावंना म्हणतात, काहीतरी चुकीचे घडत आहे, संकेत वेगळेच मिळत आहेत, त्याची शहानिशा करावी लागेल, त्यासाठी वेळप्रसंगी आम्हाला गड उतार देखील होवं लागेल। तेव्हा आमच्याविषयी कोणीही विचारलं तर काहीतरी वेगळं उत्तर द्या, काही स्पष्ट बोलू नका। ताराव म्हणतात, जी ताई साहेब, आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे करू। महाराणी पेशव्यांना विचारतात, रावजी पंत कुठे आहेत? पेशवे म्हणतात, ते गड उतार झाले आहेत। राणीसाहेब म्हणतात, आज गेले, आणखी 2-3 वेळा ते गड उतार झाले आहेत,
कोणाला काही न सांगता तेवढ्यात कारभारे तिथे म्हणतात, माफ करा राणीसाहेब, परंतु ते तामणी घाटाच्या दिशेने जातात. तसेच ते एकदा छत्री निजामपूरला देखील जाऊन आले आहेत. महाराणी येसुबाई म्हणतात, तामणी घाट छत्री निजामपूर पेशवे तामणी घाटात तर शाब्दिक खानाची फौज आहे ना. तुम्ही तिकडे कलशांना हल्ला करायला सांगा आणि जेरीस आणायला सांगा त्या शाब्दिक खानाला. तुम्ही गडावरच थांबा, लक्ष ठेवा, त्याबरोबर गडावरील माणसाची शिरगंती करा, शिबंदी किती आहे याचा हिशोब द्या आणि पहारी चौक्या कडक करा, कोणीही गडावर येता कामा नाही. त्यानंतर पुढील प्रसंगात एक हेर मावळा गुप्त कबर घेऊन राणीसाहेबाकडे येतो आणि सांगतो की शाब्दिक खानाचा तामणी घाटात जो तळ आहे तो फक्त नावालाच आहे, त्याने थोडीच फौज तिकडे आहे, बाकी फौज दुसरीकडे त्यांनी ठेवली आहे. त्यानंतर एक दिवस तो छत्री निजामपूर गावातील वस्तीवर आला होता, वेषांतर करून रात्रीचा आला होता. राणीसाहेब विचारतात की किती माणसे होती त्याच्यासोबत. हेर म्हणतो, 4-5 हाशम असतील, हत्यारबंद होते. राणीसाहेब, कोणाच्या वस्तीवर थांबतो तो आणि कोण लोक भेटतात त्याला. त्यानंतर हेर म्हणतो, गडावरचीच माणसे आहेत. हे ऐकून महाराणी येसुबाईंना संशय येतो आणि त्या मनातले मनात विचार करतात, या मागे तर राहुजी पंत तर नसावेत ना. त्यांच्या मनातल्या मनात त्या बोलतात आणि त्यानंतर हेराला सांगतात, शाब्दिक खानाला कोण माणसे येऊन भेटतात त्यांची माहिती इंतभूत माहिती काढा आणि तुम्ही दक्ष राहा, नक्कीच काहीतरी मोठा बेत आहे, आणि हेराला जायला सांगतात. आजचा भाग इथं संपतो मित्रांनो. आजचा भाग कसा वाटला, काय वाटला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.